नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालयात ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांची भेट घेतली। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना खासगी हॉस्पिटलने लूट चालू केली आहे। बेड्सची कमतरता, व्हेंटिलेटरचा तुटवडा, मनपाने नवीन व्हेंटिलेटरची खरेदी करावी, त्याचा उपयोग हा पुढील काळात कुठे ना कुठे होऊ शकतो। तसेच अँटीजेन टेस्टची वाढ करण्यात यावी। कोविड केअर सेंटरमध्ये महिला सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याची मागणी केली। तसेच इंजेक्शनचा पुरवठा, ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या विषयांवर आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांशी चर्चा केली। मुंबईच्या आपल्याकडे काय काय लोक आहेत, कल्याणच्या आपल्याकडे आहेत, ठाण्याचे आहेत, पनवेलचे आहेत। शेवटी प्रश्न असे माणुसकी म्हणून मी तर असं म्हटलेलं आहे की खाजगी रुग्णालयामध्ये जर का जी इंजेक्शन्स आहेत ती उपलब्ध नसतील, आपल्याकडे असतील तर त्या आपल्या नवी मुंबईतल्या लोकांना द्याच, परंतु बाहेरच्या लोकांना सुद्धा द्या। तुम्ही लक्षात आला का, मॅटर स्टेजमध्ये म्हणजे पुन्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर शेवटी त्या कालखंडामध्ये जर आपण जर नाही दिले ना, आपल्याकडे जर 4,000 स्टॉक आहे, काय फायदा द्यायचा? शेवटी माणुसकी जतन कुठे होतील ना। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की कोण काय प्रश्न विचारते त्याची प्रश्न, शेवटी लोकप्रतिनिधी आम्हीच आहोत। प्रश्न विचारणारे विधानसभेत किंवा महानगरपालिकेमध्ये आमच्याचपैकी कोणतरी आहेत। तुम्ही जर चांगल्या उद्दिष्टाने निर्णय घेतलात तर त्या निर्णयावर कोणी असं म्हणजे कुठंतरी काहीतरी चुकीचं घडलं असं कोणी बोट टाकवलं तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर उभे राहू। नाही देखे बात ऐसे मुझे इस बारे में अभी नहीं बोलेगा कि बोलना चाहूँगा मैं, क्योंकि नई मुंबई महापालिका को नहीं मिला और औरों को मिला ऐसा बोलेंगे तो बोले ये राजनीति खेल रहे हैं। हमें उसमें उनको जो उचित लग रहा है वो करेंगे, लेकिन मैं आयुक्त महोदय को बोला है कि आप अपने पैसे से खरीदी करो, लोगों की सुविधा बना। हा मुद्दा आम्ही तिथे उपस्थित केला की दोन श्वासातलं अंतर संपलं त्याच्यानंतर मग तुम्ही किती केलं तरी त्याला अर्थ नाही। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की व्हेंटिलेटर आपल्या महानगरपालिकेच्या कडून आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड दिलेले नॉर्म्स लक्षात घेऊन तुम्ही खरेदी करा, ते पुढे आपल्याला नक्की वापरायला येतील, नाही आले तरी हरकत नाही। परंतु नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एखादा रुग्ण त्याला व्हेंटिलेटर मिळाला नाही, ऑक्सिजन नाही मिळाला म्हणून तो मृत्यू झाला, हे आपल्यासाठी ललामूट ठरणार नाही। आणि तिने ती बाब मान्य केलेली आणि युद्ध पातळीवर ते काम करतील आणि आम्ही म्हणजे आपण सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत, आपण त्यांना मदत करू। आपले सगळे बसलेले का सगळे सगळ्यांना माहिती आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय चाललेलं आहे। आजच्या स्टेजला व्हेंटिलेटर उपलब्ध नाही हे मी तुम्हाला सांगतो, खाजगीमध्ये पण नाही। आता तुम्हाला सांगतो की भगवान विठा नावाचा एक सद्ग्रस्त वाशीच्या हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे, इज वेटिंगमध्ये। मी काल रात्री जवादे साहेबांशी बोललो, त्याचं म्हणणं आहे की मी कुठेतरी व्यवस्था करून सांगतो। आता आपली राजश्री कातकेरी माझी नगरसेविका, तिची आई तिला पण गुदमरायला होते, आता मग संजू नायकाने त्यांची खाजगी रुग्णालयामध्ये व्यवस्था केली। बाब अशी आहे की एकदा माणूस एकदा कोविड आहे की माणूस अर्धा संपतो, आम्ही एक धास्तीनंच थांबतो। आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला एक विश्वास मिळाला, मी त्याला तेच सांगितलं की नवी मुंबईतल्या नागरिकांना हा मेसेज पोचला पाहिजे की इथे कॉट्स अवेलेबल आहेत, ऑक्सिजनच्या कॉट्स अवेलेबल आहेत, व्हेंटिलेटरच्या कॉट्स अवेलेबल आहेत, माणूस ब्लड प्रेशर त्याचा आपोआपच कमी होईल। म्हणजे ज्याला कोविड नाही झाला असा माणूससुद्धा ब्लड प्रेशरच्या विक्टिम झालेला आहे, कारण उद्याला मला जर त्याचा प्रादुर्भाव झाला तर माझी स्थिती अशीच राहील, अशा प्रकारची भीती मनामध्ये येते। यावर महापालिका आयुक्त यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। कोविड रुग्ण हे व्हेंटिलेटर ऑक्सिजन पेक्षा भीतीने जास्त दगावत आहे। वाशी एक्झिबिशन सेंटर मधील बेड्सची कमतरता, नवीन व्हेंटिलेटरची खरेदी, हॉस्पिटल मध्ये देण्यात येणारी औषधे, इंजेक्शनचा तुटवडा यावर विशेष भर दिली जाणार। साधारणतः काही महत्त्वाचे मुद्दे त्यातले सांगायचे जर झाले तर आपले ज्या कोविड फॅसिलिटीज आहेत त्यामध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर सारखी फॅसिलिटी आहे, त्या ठिकाणी व्हेंटिलेटरची किंवा आयसीयू बेडची उपलब्धता असावी, त्याचबरोबर अँटीजेन टेस्ट किंवा टेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या बाबतीमध्ये टेस्टची जर आपल्याकडे फॅसिलिटी वाढली तर आपण लवकरात लवकर टेस्टचा रिझल्ट कसा देऊ शकू। कोविडमध्ये जी कॉर्पोरेशनच्या मालकीची फॅसिलिटी आहे त्या ठिकाणचं कुठलंही मेडिसिन रुग्णाला आणण्याची गरज नाही पडली पाहिजे, तिथे दिली जाणारी सेवा आणि दिले जाणारे मेडिसिन हे पूर्णतः कॉर्पोरेशनच्या वतीने अवेलेबल करून दिले पाहिजे। दिस इज द फिलॉसॉफी विथ विच वी आर वर्किंग नाऊ फॉर नॉन कोविड ॲज वेल। कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये ज्या सेवा केल्या जातात त्या ठिकाणी
सर्व मेडिसिन कॉर्पोरेशनच्या वतीने अवेलेबल करून दिले जातील यासाठी मी प्रयत्नशील राहील. याच्यामध्ये कोविड पर्टिक्युलरली वी शुड फोकस प्रेझेंटली बिकॉज दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इश्यू ॲट हँड. कोविडमध्ये कालच मी आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत की मला आता वाशी आपलं हॉस्पिटल आहे किंवा इतर हॉस्पिटलच्या इन्चार्ज डॉक्टरांशी जेव्हा आपण बोलतो त्यावेळी असं समजलं की काही ठिकाणी मेडिसिन संपलं तर ते रिक्विजिशन देतात. रिक्विजिशन आल्यानंतर इथे ती पद्धत पूर्ण नसती फिरवणं ही सगळी प्रक्रिया होऊन ते मेडिसिन अवेलेबल होईपर्यंत काही वेळी विलंब होऊ शकतो. तो विलंब टाळण्यासाठी एक बफर स्टॉक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणं आवश्यक आहे. कधीही असं नाही झालं पाहिजे की मेडिसिन संपत आलंय संपत आलंय म्हणून त्यांनी रिक्विजिशन टाकली आहे मग इथली सगळी प्रक्रिया करून आपण अवेलेबल करून देतोय. एव्हरी हॉस्पिटल शुड मस्ट हॅव सम बफर स्टॉक अँड दॅट बफर शुड नेव्हर बी टच. जे मूळ स्टॉक आहे तो संपत आल्यानंतर नवीन डिमांड रेज केली जावी आणि नवीन डिमांड तेव्हा सप्लाय करावी ज्यावेळी बफरला अजून हात पण लागलेला नाही. सो दॅट ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाईम देर इज सफिशियंट बफर अवेलेबल इन केस ऑफ इमर्जन्सी दॅट कॅन बी यूज. सो आता सगळ्या हॉस्पिटलला आम्ही मेडिसिन सप्लाय करताना तो फक्त त्यांच्या प्रेझेंट रिक्वायरप्रमाणे न करता बफर स्टॉक लक्षात घेऊन रिक्वायर सप्लाय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता जो है वो पता चले इसके लिए फर्स्ट ऑफ ऑल अवेलेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी पहिल्या दिवशी पाहिलं तर जी बेडची उपलब्धता आहे याची जर लोकांना माहिती असेल तर थोडा हा पॅनिकनेस कमी होईल ह्या वस्तुस्थितीची मला जाणीव आहे. आणि याच्यासाठी बेडची उपलब्धता रिअल टाईममध्ये लोकांच्या समोर जावी याच्यासाठी डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो डॅशबोर्ड रिअल टाईमवरती अपडेट करता येईल आणि तो पब्लिक डोमेनमध्ये राहील हे करण्याचा माझा प्रयत्न आहे. ती सिस्टम लवकरच आम्ही सेट करू आणि उपलब्ध होईल. तरच्या बाबतीमध्ये माझ्या निदर्शनास आणून देण्यात आलेलं आहे की काही व्हेंटिलेटरची खरेदी प्रक्रिया सुरू आहे परंतु अजून पूर्ण करण्यात आलेली नाही. ती आम्ही त्वरित पूर्ण करू आणि पुरेशा संख्येने व्हेंटिलेटर्स अवेलेबल राहतील हे आम्ही सुनिश्चित करू. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.